शिवसकाल मित्रांनो, आम्ही आज आलो आहोत लोणावळ्याजवळील कैलासगड या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता आज टुवर्ड्स द नेचर ह्या टीमचे शैल्या सर आहेत, विकी, अविनाश सर आणि नितीन सर, आणि गाईड म्हणून आमच्यासोबत आज नवनाथ दादा आहेत. तर ते आमच्या आज मार्गदर्शक आहेत. कैलासगडावरती कसं जायचं काय ते आम्हाला सांगणार आहेत. तर शैल्या सर, आपल्या प्रेक्षकांना ह्या गडावरती कसं यायचं ते सांगा. या गडावर येण्यासाठी दोन रोड आहेत आपल्याला, एक लोणावळ्यावरून एक रोड येते आणि एक पुणे मार्गे एक रोड येते. तर बसचा थोडासा फ्रिक्वेन्सी कमी आहे इथे येण्यासाठी. बस ॲक्च्युली रात्री येते आणि सकाळी जाते बस रिटर्न. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की प्रायव्हेट व्हेकल वगैरे असेल तर चांगलं असेल. डायरेक्ट तुम्ही किंवा लोणावळ्यावरून जरी प्रायव्हेट व्हेकल डायरेक्ट येत असेल गडापर्यंत तरी चालेल. आणि हॉटेल विश्रांती म्हणून आहे इथे, आहेरवाडी गाव आहे येताना, लोणावळ्यावरून येताना. तर ते विश्रांतीचे ओनर आहेत आपले शिंदे साहेब. तर आम्ही त्यांच्या इकडे स्टे केला होता सकाळी, रात्री स्टे करून आता सकाळी आम्ही त्यांनाच गाईड म्हणून घेतलं आणि स्टार्ट केलेलं आता ट्रेक स्टार्ट करतोय. जर तुम्ही या गडावरती येण्याचा प्लॅन करत असाल तर मी या दादांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता. तर सध्या आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एक बॅनर आहे, शिवकालीन रत्नाई देवी मंदिरचं. तर हाच ट्रेकिंग पॉईंट आहे, इथनं ट्रेकिंग स्टार्ट होते कैलासगडची. तर चला जाऊया, गड एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, समोर जो शिवकालीन रत्नाई देवी मंदिर आहे त्याच्या डाव्या साईडनं जो रस्ता तो गडाकडे जातो. थोड्या अंतरावरती आल्यावरती आपणास एक असा एक डाव्या साईडला रस्ता जातो, एक उजव्या साईडला. तर या ठिकाणी उजव्या रस्त्याचा उजव्या साईडचा रस्ता पकडायचा आहे. तर मित्रांनो, हेच ते शिवकालीन रत्नाई मातेचं मंदिर आहे. आणि ह्या ठिकाणी एक असं मोठा एक दीपस्तंभ आहे, बघू शकता. हा पण खूप प्राचीन आहे. आणि समोरच एक शेंदूर भासलेलं एक दगडाची मूर्ती आहे. मंदिर तर सध्या बंद आहे. मंदिराच्या बाहेर सुंदर असं एक नंदीची मूर्ती कोरली आहे. दोन मूर्ती आहेत नंदीच्या, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही आता रत्नाई देवीच्या मंदिराकडे गेलेलो उजव्या साईडने, पण रस्ता ॲक्च्युली तिथं नाही आहे. रस्ता रत्नाई मंदिराच्या आधी आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता. हा झाड कसलं आहे सर, सांगू नाही शकत. कॅमेऱ्यात बघा ना तुम्हीच समजून घ्या झाड कुठलं आहे. तर ह्या झाडाच्या खालूनच रस्ता जातो, एक वाट मळलेली नाही त्यामुळे थोडासा अनोळखा रस्ता आहे. तर ह्या रस्त्यानेच गडाकडे जाणारा मार्ग आहे. आणि ह्या मार्ग ह्याच्या उजवीकडे रत्नाई देवीकडे जाणारा मार्ग आहे. तर चला जाऊ ह्या मार्गाने. तर मित्रांनो, हे पल्साचं झाड लक्षात ठेवा, पल्साचं झाड आहे असं आमचे शैलेश सर गुगल केलं त्यांनी, आणि गुगलवरती फोटो काढून टाकला तेव्हा त्यांना सांगितलं की हे पल्साचं झाड आहे. तर त्या पल्साच्या झाडापासून सरळ गडाकडे जाणारा मार्ग आहे. तर मित्रांनो, जंगलातला झाडातला रस्ता संपल्यावरती थोडासा असा मळलेली पायवाट आहे.
जिथून स्टीप चढाई चालू होते बघू शकता तुम्ही, इथे पाय घसरण्याचे खूप चान्सेस आहेत, तर इथून थोडा संभालून जावा. तर मित्रांनो, हा दगड थोडासा रंगवलेला ॲरो होता याच्यावरती, मे बी हाच मार्ग आहे गडावरती जाण्याचा. समोर बघू शकता तुम्ही गडाचा पूर्ण कातल गडा. तर मित्रांनो, एक्झॅक्टली आम्ही गडाच्या कातलकड्याच्या टप्प्यापाशी उभे आहोत आणि आता आम्ही चढणार आहोत हा कातलकडा टप्पा. तर आमचे टुवर्स नेचरचे सगळे मेंबर्स खूप एक्साइटेड आहेत. नितीन सर 2 आठवडे झाले ते मागे लागले आहेत आमच्या की कधी जाणार ट्रेकिंगला, कधी जाणार, आणि आज खरंच ॲडव्हेंचर करणार आहेत आमचे नितीन सर. बघा चला सर. येस सर, मजा आहे का थोडा ॲडव्हेंचर करणार. या साईडला पूर्ण घसरणारा रस्ता, म्हणजे पूर्ण खिंडच आहे, दरडच आहे. पाय स्लिप झाला तर कुठेतरी अडकेल सर, कुठेतरी अडकेल. जमेल सर, जमेल रेकॉर्डिंग जमेल सर. राजाओ आप तो आ जाओ. येस सर. फंडामेंटलवरती आणि हा बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही पूर्ण कातल गडा गडाचा सर. इतर आपली बरे दिया बघा. आमचे नितीन सर हा पॅच बिना रस्त्याचे पण चढू शकतात, पण आम्ही सांगितलं त्यांना की आज रिस्क घेऊ नका कारण आज आज मॅच आहे. तर मित्रांनो बघू शकता समोर नयनरम्य दृश्य, मुळशी डॅम. तर हा कातलकडा डाव्या साईडला ठेवून आणि उजव्या साईडला मुळशी डॅमचा दृश्य, ह्या साईडने रस्ता जातोय. मित्रांनो, जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही आहे सह्याद्रीत प्रवास करणं. असं हातात गवत सारवत चालावा लागतो आणि असे कातलकडे त्यांच्या कडेकडेने हे प्रवास करावा लागतो. काय म्हणता सर? हो सर, आणि आपण जो ॲक्च्युली रस्त्याची निवड केली तो मला वाटतं रत्नाई देवीच्या मंदिराजवळून येणारा रोड आहे. हां, आणि दुसरा एक रोड आहे कैलासगडला जाणारा, तो वडुस्ते गावाजवळून जातो. तर थरारक अनुभव घ्यायचा असेल तर डेफिनेटली, पण विथ गाईड, या गाईड असणं गरजेचं कारण ही वाट आहे जरा अनोळखी झालेली आहे, कारण ह्या वाटेने कोणी येत नाही आहे. तर शक्यतो गाईड घेऊनच या मार्गाने यावा. मित्रांनो, आम्ही आता एक बेसपर्यंत आलेलो आहे थोड्याशा कैलासगडाच्या. हे मुळशी धरण आणि इथे एक रॉक पॅथ आहे आणि खाली मंदिर दिसत आहे ज्या मंदिराजवळून आता आम्ही रत्नाई देवीचे दर्शन करून आलेलो होतो. ते मंदिर खाली आणि या ठिकाणी गडमाथ्यावरती
एकुलते एक असं खजरीचं झाड आहे बघू शकता. बाकी सर्व जिकडे तिकडे कारवीची झाडं आहेत. हे आमचे शैले सर, ते पण स्वतःच दमलेले आहेत. मित्रांनो, कैलासगडाच्या गड माथ्यावरती आम्ही पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण गड हा गवताने झाकून गेलेला आहे. गडावरचे काही अवशेष पाहण्यास मिळत नाही कारण पूर्ण घनदाट असा गवत आहे या ठिकाणी. तर बघू शकता सगळेजण ॲट अ टाईम आम्ही एकाच वेळी वरती आलेलो आहोत. हॅलो सर, काय म्हणता? छान अनुभव झाला सर आणि लास्टचा पॅच सर एकदम थकवणारा होता, मजा आली. चला समोर भगवा आणि त्या ठिकाणीच शिव मंदिर आहे, चला पाहूया. कैलासगडाच्या माथ्यावर कोठेही तटबंदी बुरुज असे बांधकाम नसून ते पाहता या किल्ल्याचा वापर फक्त टेहाळणीचा किल्ला म्हणूनच होत असणार असे अनुमान आपण काढू शकतो. तामणी मार्गे कोकणात उतरणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. गडाची उंची 3,300 फूट आहे. किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख 1706 शंकरजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फाटकांना लिहिलेल्या पत्रात मिळतो. या व्यतिरिक्त कैलासगड किल्ल्याचा अधिक इतिहास उपलब्ध नाही. या ठिकाणी आपण कैलासगडावरील शिवलिंग पाहू शकता. तर मित्रांनो, सध्या आम्ही उभा आहे कैलासगडाच्या शिवमंदिरापाशी आणि सह्याद्री प्रतिष्ठान ह्या संस्थेने हा मंदिर उभारलेला आहे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि टुवर्ड्स द नेचर चे सगळे मंडळी आहे बांधणारे सगळे म्हणजे वेगवेगळे सोबत आणलेला फराळ वगैरे. चला आपण पण खाऊया, ट्रेक करून सगळे थकले आहेत. या ठिकाणी मित्रांनो बांधकामाचे अवशेष आहेत पण गवतामध्ये ते दिसत नाही आहेत, दगड दिसतो या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत, त्या पाहूया आपण. आणि या ठिकाणी कैलासगडाच्या कातलात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. कुठे राहिले? कैलासगडावरील डाव्या बाजूला पठार आहे. त्या पठारावर एक भव्य असा भगवा झेंडा लावलेला आहे. लोणावळ्याच्या डोंगररांगेत उगम पावणाऱ्या मुळा नदीवर मुळशी धरण बांधलेले आहे. या मुळा नदीच्या खोऱ्यात तसेच पुण्याहून तामणी मार्गे कोकणात उतरणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्याचे स्थान आणि आकार पाहता हा टेहळणीचा किल्ला होता. लोणावळ्याहून भुशी डॅम INS शिवाजीला जाणाऱ्या रस्त्याने पेठ शहापूर भांबुर्डे मार्गे पुढे जात असताना भांबुर्डेच्या पुढे उजव्या बाजूला डोंगर रांगात तर डाव्या बाजूला मुळशी धरणाच्या पाण्याचा फुगवाटा आपली साथ संगत करत असतो. या डोंगर रांगेत सवाष्णी घाटावर लक्ष ठेवणारे तैलबैला घनगड हे किल्ले आहेत. मित्रांनो, कैलासगड किल्ल्यावरील ही गुहा आहे, पाहूयात किती डीप आहे गुहा. पूर्ण दगडामध्ये कोरलेली गुहा आहे. यस सर, मारते
त्या दगड मातीच्या भिंती आहेत तिथे गुहेच्या भोवताली. कड्यामध्ये कोरलेल्या गुहा आहे. तर मित्रांनो, फायनली कैलासगड हा पूर्ण बघून आमचा झालेला आहे आणि आम्ही ट्रेक साधारण 6:30 वाजता स्टार्ट केलेली आणि आता 11:30 वाजले आहेत. तर जे काही गडावरती अवशेष आहेत शिवकालीन ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेत आहेत. तर ह्या गडावरती खूप कमी लोकं येतात, कारण एकतर हा गड लोकांना फारसा परिचयाचा नाही आहे, त्यामुळे तसं बघायला गेलं तर हा लोणावळा परिसरात घनगड झालं, कोरीगड झालं किंवा तैलबैला झाला, हे गड खूप तिथे गिर्यारोहक खूप जातात, पण कैलासगड जो घनगडसोबत तुम्ही करू शकता तर हा गड पण मित्रांनो तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर शैले सर काय म्हणता तुम्ही, गडावर जाण्यासाठी गाईडचा नक्की वापर करा. हे शिंदे सर होते आमच्याबरोबर, त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली आणि आम्हाला जाताना अराऊंड 1.5-2 तास लागले होते गडावर पोहोचण्यासाठी आणि येताना आम्ही 1.25 तासामध्ये कंप्लीट केला आणि ड्रोन शॉट वगैरे पूर्ण घ्यायला वगैरे आम्हाला 1.5-2 तास गेले गडावरती. तर जास्त काय एक हार्ड मध्यम स्वरूपाची चढाई आहे, एकदम रिस्की वगैरे काय एवढं नाही आहे, तर गाईडच्या मदतीने तुम्ही जाऊ शकता. तर मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जर तुम्ही जर प्लॅन करत असाल तर ह्यांना कॉन्टॅक्ट करून हा गड नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि जर आमच्या चॅनलवरती नवे असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला, जय शिवराय, भेटू पुन्हा नेक्स्ट ट्रेकमध्ये.